विद्यार्थी मित्रांनो, मापनावरील उदाहरणे आपल्याला सोडवता येतील. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, 1 किलोग्राम बरोबर 1000 ग्राम. आता आपण ग्राम आणि किलोग्राम यावर आधारित एक उदाहरण घेऊया. उदाहरणार्थ 27 किलोग्रॅम 125 ग्राम अधिक 12 किलोग्रॅम 980 ग्राम. आता आपण काय करणार, यांची आखणी करून घेणार आहोत. किलो ग्रॅम आणि इकडे लिहिणार किलो आणि इकडे लिहिणार आपण ग्रॅम. 27 किलोग्रॅम, 27 हा अंक किलो मध्ये लिहिणार, 125 हे ग्रॅम मध्ये लिहिणार, अधिक 12 किलोग्रॅम, 12 हे अंक किलोग्रॅम मध्ये आणि 980 हे ग्रॅम मध्ये लिहिणार. नंतर यांच्या आपण आता काय घेणार, बेरीज करणार. आपल्याला माहितीये 125 ग्रॅमची बेरीज करू आपण. 125 अधिक 980 बरोबर 505, 8 × 10 = 0. चला 1 × 9 = 12, 1205 आले. यापैकी आपल्याला माहिती हे 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम. मग आपण काय करणार, 205 हे ग्रॅमच्या ठिकाणी लिहिणार आणि हा जो 1 आहे हजार संख्या तो 7 वर लिहिणार. मग आता या ठिकाणी बघा, 7 × 1 = 8, 8 × 2 = 10. यांची बेरीज केली आपण, यांची 7 + 2 = 9, त्याच्यात पुन्हा हा 1 मिळवला, झाले 10. 10 = 0 लिहिला. 2 1 आहे तो एकच संख्या अंतर गेला. मग त्यांची बेरीज करू पुन्हा आपण, 2 आणि 3 आणि हा हच्चाचा दिलेला 1 झाले 40. उत्तर काय आलं आपलं, 40 किलोग्रॅम 205 ग्रॅम हे ते त्याच उत्तर. आता आपण याचप्रमाणे दुसरं उदाहरण बघू, 22 मीटर. आता आपण मीटर वरच उदाहरण बघू, 22 मीटर 50 सेंटीमीटर अधिक 25 मीटर 75 सेंटीमीटर. 25 मीटर 75 सेंटीमीटर सेम म्हटलं तरी चालेल. आता आपण बेरीज करणार, सुरुवातीला मीटरचे अंक एका खाली लिहू, नंतर सेंटीमीटरचे अंक एका खाली एक लिहिणार. 22 मीटर 50 सेंटीमीटर अधिक 25 मीटर 75 सेंटीमीटर यांची आपण बेरीज करू. आपल्याला माहिती 50 अधिक 75 बरोबर किती येतात, 105, 505, 7 × 5 = 12, 125 सेंटीमीटर. पण आपल्याला माहिती 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. मग आपण हे जे 25 आहे हे सेंटीमीटर मध्ये लिहू आणि 1 हा जो अंक आहे हा मीटरचा एकक स्थानचा जो अंक आहे तो त्याच्या डोक्यावर लिहिला. मग आता आपण यांची बेरीज करू, 2 + 5 = 7, त्याच्यात हा अंक मिळवणार अधिक 1 = 8, बेरीज झाली 8. आणि यांची बेरीज करू आपण दशकस्थानची, 2 + 2 = 4. उत्तर काय आलं, 48 मीटर 25 सेंटीमीटर. याप्रमाणे आपल्याला लिटर, किलोग्रॅम, रुपया, मिनिट